राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा जयंत पाटील यांच्यावर सोपवण्यात आली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीत जयंत पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जयंत पाटील यांचं नाव सुचवलं. पाटील यांच्या नावाला धनंजय मुंडे आणि शशिकांत शिंदे यांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा केली. जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. सांगली जिल्हा परिषदेसमोर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोर आतषबाजी करण्यात आली. तसंच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कठुआला 8 वर्षाच्या मुलीच्यावर अत्याचार केले आणि ते अत्याचार करणारे जे कुणी होते त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. शेवटी पोलिसांना त्याबद्दलची कारवाई करण्याची स्थिती आली तर अत्याचार करणाऱ्यांना अटक केली, त्यांना सोडा म्हणून सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी, विधानसभेच्या सदस्यांनीच नव्हे तर मंत्र्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला आणि त्यांना अटक केली. त्या लोकांना सोडण्याच्या संबंधीची मागणी त्या ठिकाणी केली. म्हणजे BJP मंत्रिमंडळाचा सदस्य असलेला मंत्री ज्यांनी अत्याचार केले त्यांना सोडा हे सांगण्याच्यासाठी रस्त्यावर येण्याची भूमिका घेतात. याचा अर्थ यांची मानसिकता आणि स्त्रियांच्याकडचं बालकांच्याबद्दल बालिकांच्याबद्दल बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन काय हे या निमित्तानं स्पष्टपणानं होतं. आपण हे सगळं काम करत असताना सध्या कायदा सुव्यवस्थेची काय अवस्था आहे, कसे वेगवेगळ्या ठिकाणी खून पडत आहेत, आमच्या महिला अन्याय अत्याचार कशा पद्धतीनं होत आहेत, बलात्काराच्याबद्दल आपल्या देशामध्ये आज सोशल मीडियावर किती वाईट पद्धतीनं बोललं जात आहे, अक्षरशः आपली सगळ्यांची बदनामी होती, तरी देखील केंद्र सरकार राज्य सरकार ह्याच्यामध्ये म्हणावं असं लक्ष द्यायला तयार नाही आहे. आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणूस देखील ह्या महागाईमुळं, हे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ ह्या सगळ्यामुळं अक्षरशः वैतागून गेलेला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्याची तर काय अवस्था झालेली आहे तो ऊस उत्पादक शेतकऱ्यालाच माहिती आहे. इतर सगळे पिकं, कापूस असेल, सोयाबीन असेल किंवा कुठली फळबागा असतील, कुठलाही माझा पीक घेणारा शेतकरी आज समाधानी नाही आहे आणि माझा शहरामध्ये राहणारा ग्राहक पण समाधानी नाही आहे, कारण त्याला पण व्यवस्थितपणे त्याचं जीवन जगता येत नाही. 17,000 भगिनींच्यावर आमच्या महाराष्ट्रात बलात्कार झाले, 75 मिनिटाला 1 बलात्कार हा त्याचा रेशियो येतो. हेच सरकार भाजपचं सत्तेवर आलं तेव्हा 30,000 आमच्या भगिनींचा विनयभंग झाला, 60 मिनिटाला 1 विनयभंग असं त्याचं प्रमाण येतं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये औद्योगिकदृष्ट्या विकासात्मक आघाडीवर तर आम्ही मागं आहोतच आहोत, पण राज्य आर्थिकदृष्ट्या अडचणीत येत असताना दुसऱ्या बाजूनं राज्याची कायदा व सुव्यवस्था देखील संकटात आहे आणि ती सांभाळण्याची क्षमता या सरकारची नाही अशी भावना आता सामान्य माणसाला अनुभवातनं तयार झालेली आहे. या देशामध्ये अल्पसंख्याकांच्यावर हल्ले होतात, या देशातल्या दलित समाजावर हल्ले होतात, या देशातल्या कमकुवत घटकावर हल्ले होतात, पण आमच्या देशातल्या प्रधानमंत्र्यांना मात्र त्या घटनांकडे बघायला वेळ मिळत नाही. यामुळं देशातल्या सामान्य जनतेचा विश्वास केंद्र सरकारवरचा देखील आता कमी झालेला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.